तर पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी युवराज दुखले आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. पहिला चेंडू आणि थोडासा चेंडू बाहेर पडत असं पाहून वाईडने सुरुवात येते. निश्चितच अवांतर धावेने सुरुवात होताना आपण पाहिलं असेल जय शिवराज संघाचे आपण पॅकर्स पाहतोय. सचिनजी विशेषसाहेब त्याचबरोबर शेखरजी ठाकरे यांचा हा जो संघ निश्चितच दोन हात सध्या करण्यासाठी इथे मैदानात सज्ज झाला होता. आणि यावेळी पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका निश्चित चेंडू आला तो कार्पेट अगदी जमीनला घासत पुसत निघालेला चेंडू निघतो तो बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. आणि त्यावर फलंदाज निश्चितच दोन धावा घेतल्यानंतर शांत झाले तर समाधानी आहेत व्यक्त करतायत. चला इथे प्रतिनिधी आले नसल्यामुळे निश्चितच दोन्ही संघांना तीन तीन धावांची पेनल्टी लागली दोन्ही संघांना. कारण आपण पुकार दिला होता की दोन्ही संघाचे खेळाडू इथे आले पाहिजेत. दोन्ही संघांना तीन तीन धावांची पेनल्टी लावली आहे. नुकतंच आता इथे मात्र एक खेळाडू येतोय बारावा खेळाडू बघा लक्षात ठेवा. तर षटकातला पुढचा चेंडू युवराज यांचा या वेळेसचा चांगला फटका दोन क्षेत्रामधून अगदी गॅप खेळला गेला आहे आणि गॅपचा फायदा करताना चेंडू बघूया डीपला क्षेत्रक्षेत्र सुंदर होते मला वाटतं नक्कीच कौतुक करावं लागेल. आणि त्यामुळेच फक्त तिथे चेंडूवर फेक येत आहेत दोन धावा. तर भूपेंद्र अतिशय चांगलं फिल्डिंग करतायत डीपला आणि त्यावर दोन धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती पाच वर. तर बघा इथे अभिट घरवर इथे आपण आपले पाहुणे आले तर कुलदीप पाटील सर गावचे उपसंच साहेब त्यांच्याकडून इथे बक्षीस आले. प्रत्येक विकेटसाठी त्यांनी 100 रुपये बक्षीस ठेवले कुलदीप पाटील सरांनी. अबेटगर गावचे उपसरपंच साहेब त्यांच्या मार्फत मात्र बक्षीस दिलं जाईल ते गोलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाला. प्रत्येक तुम्ही विकेट घ्या आणि 100 रुपये त्यांच्याकडून पटकवा अशी एक नामी संधी दिली त्यांनी आपल्या गोलंदाजीसाठी. तर युवराज दुखले मात्र बघूया हे काम करतात का षटकामध्ये तीन चेंडू संपवले. षटकातला चौथा चेंडू टाकण्यासाठी लेफ्टांना वर विकेट मारा. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाउन्स होतं परंतु तो दिशाही ठरतो थोडासा. निश्चितच लेग स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर गेल्यानंतर पंचांनी मात्र इथे नक्कीच त्याकडे लक्ष दिलंय आणि लगेचच वाईडची घोषणा केली आहे. या वाईडनेच धावसंख्या एक ने वाढतीय. ती धावफलकामध्ये जाताना धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली. शेखर आणि सुशांत ठाकरे असे दोन फलंदाज सध्या आपण पाहतो मैदान खेळताना. सुशांत जे नॉन स्ट्रायकर आहेत सध्या शेखर सामना करतात या पुढच्या चेंडूचा आणि अतिशय फुलटॉस चेंडू फक्त फुलटॉसचा तेवढासा फायदा गेला. शेखर मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तेवढीशी त्यांची कामगिरी अजूनही चांगली झाली नाही. कर्णधार साजेशी कामगिरी होणं गरजेचं असताना संघाला जे आतापर्यंत लगातार तीन पराभव झाले आहेत त्या पराभवामध्ये नक्कीच काही अंशी त्यांचा देखील थोडासा सहभाग आहे. सुरुवातीला स्टार्ट त्यांनी चांगला दिला नाही सामन्यातून. बॅटिंग करणारा मुख्य जबाबदारी त्याच्यावर असताना त्यांची बॅटिंग नेहमीच थोडीशी खराब झाली. इथे मात्र थोडंसं सावध पवित्र घेताना चेडूवर थोडे पुढे आले आणि त्यानंतर चेडू पुश केला गेला आणि सहज त्याने एक धाव मिळवताना संघाची धावसंख्या नेत आहेत धावफलकावर 37 अंकापर्यंत. तर थोडंसं सुरुवातीला थांबून खेळवा गेलं आता चेडू संपले त्या षटकातले ते 5 आणि अजून एक चेडूचा खेळ बाकी राहिला 1 to go. तर आम्हाला नाव ज्या नुकतं समजत्या हर्षद आलेत मला वाटतं सुशांत नाही तर हर्षद. यासाठीच आम्ही म्हणतो की आपला 12 खेळाडू असला पाहिजे नावं सांगण्यासाठी. तर हर्षद सामना करतील पुढच्या चेंडू यावेळी खरोखर सुपर चेंडू बनव गेला. प्रत्येक चेंडू टाकला गेला आणि चेंडू थोडासा कट झाला होता निश्चितच लेगस्टिकच्या वरून जातोय तो एसटी मागे डॉट स्वरूपात. आणि समाप्ती इथे झालेली पहिल्या षटकाची. इथे युवराज दुखलेचं हे षटक संपलंय पॉवर प्लेचं पहिलं एकमेव षटक संपल्यानंतर अजूनही 3 षटकाचा जो खेळ बाकी आहे आणि या 3 षटकामध्ये कुठले 3 गोलंदाज पुढे जातील ते सुद्धा आपण पाहणार होतो. दरम्यान तर या नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी एकच राज्य प्रतिष्ठान सगळा कुठून कुठला इथे गोलंदाज असेल ते सुद्धा पाहू. सुशांत पाटील विनोदजी पाटील आणि नरेश घाटा यांचा हा संघ आपण बघतोय अतिशय चांगले दर्जेदार खेळू या संघामध्ये. परंतु ती दर्जेदार कामगिरी मात्र अजून दिसली नाही ती या संघाची. तर हा दर्जेदारात सिद्ध करावा गेल पुढच्या अजूनही त्यांना 4 सामने इथे खेळत म्हणजे अजून 3 सामने बाकी आहेत. हा सध्या चौथा सामना ते खेळत आहेत. प्रत्येक संघाला 7 सामने आम्ही म्हणजे म्हटलं आहे त्यातील 3-3 सामने तर दोन्ही संघाचे संपले आहेत आणि 3 सामन्यामध्ये दोन्ही संघांना पराभव स्वीकारावे लागले आहेत पराभवाचे चटके बसले आहेत. आता मात्र विजयाचा मार्ग सुकर करावा लागेल. पुढचे 4 सामने जिंकणं ही खूप गरजेची गोष्ट असेल जिकरीची गोष्ट असेल. तर नवीन षटकाला इथे प्रारंभ होतोय नवीन गोलंदाजसाठी आपले बॉलिंग मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. अश्विन तर अश्विन गेल्या वर्षीचा अतिशय जबरदस्त हा गोलंदाज ठरला होता आणि यंदा सुद्धा आपण पाहतोय अश्विन चांगला मारा करतायत. भारतीय संघासाठी आपण आर अश्विन पाहत असाल नेहमी चांगली गोलंदाजी केली. परंतु सध्या आपण पाहतोय अश्विन धनगर आहे मैदानात असतील आपल्या बॉलिंग मार्कवर दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन येताना. आणि फिल्डिंग देखील सजवलं जाते कारण पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं आता दूरवर पाठवलं गेलं आहे आणि क्षेत्ररक्षण सजवताना परत या षटकाला सुरुवात आता होते आहे.
तर बघा इथे नरेश घाटा यांच्यासाठी जो इथे बक्षीस त्यांची जेव्हा बॉलिंग येईल त्यावेळी आपण पाहणार होतो. धनेश साने सरांनी इथे बक्षीस ठेवलंय, त्यांनी जर विकेटवर लगातार तीन चेंडूवर तीन गडी बाद केले त्यांच्या गोलंदाजीचे 20 तर त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. इथे 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल धनेश साने सरांकडून. बघा मोठं बक्षीस लावलंय त्यांनी. तर हा जो सामना संपल्यानंतर आपले जे सगळी कमिटी आहे आपण पाहतो शिव संघर्ष प्रतिष्ठानची सर्व कमिटीचे सर्व मेंबर्स त्यांनी आपण सामना संपल्याबरोबर इथे यायचे आपल्या स्टेजवर, कारण एक छोटीशी मीटिंग घ्यायची आहे अध्यक्षांच्या समवेत. त्यामुळे आपण सर्वांनी यायचं सगळ्या कमिटीचे मेंबर्सने सामना संपल्यानंतर. दरम्यान हा पुढचा चेंडू वारा मात्र पूल केला जाईल. नक्कीच हा पूल सरोंडी जोडून गेला तो लॉंग लेगवरून हा चौकार वन बाऊन्सच्या सीमापार होतोय आणि चौकाराने निश्चितच आता मात्र चांगली साथ मिळते शेखर इनाती हर्ष यांची. नुकताच हा चौकारानंतर जय शिवराज संघाची धावसंख्या आता पोहोचली ती धावपळकर 13 धावा. निश्चितच पहिल्या षटकाचा इथे खेळ संपल्यानंतर आपण बघतो दुसऱ्या षटकात अश्विन धनगर यांची गोलंदाजी आणि दोन चेंडू इथे संपल्यात या षटकातले. पहिल्या दोन चेंडूमध्ये जर 6 धावांनी सुरुवात झाली होती, चांगल्यापैकी 6 धावा पटकवल्या गेल्या पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आता चौकार आलाय. तर स्ट्राईकवर आपण सध्या पाहतोय शेखर यांना. सध्या मात्र निश्चितच आपल्या जबाबदारीपूर्वक खेळ करतात सणासाठी महत्वाचा खेळ. त्यांनी नक्कीच पहिल्या 2 सामन्यात 3 सामने जर चांगला खेळला असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटला जरासा त्याचा मान्यता नसते. प्रत्यक्ष आपण मैदानात जो खेळ पाहतोय तो खऱ्या अर्थाने त्याला तो इतिहास मत पुछा असं मी नेहमी म्हणतो की मागे काय घडलं त्यापेक्षा आपल्या आता या सामन्यात काय करायचं याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि यावेळी स्विच सेट करण्याचा प्रयत्न होता चेंडू टप्पापर्यंत, थोडंसं ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेरून निघालाय आणि फलंदाज त्यावर नक्कीच फटका मारता चुकलेत. डॉट स्वरूपात चेंडूची समाप्ती झाली. तर धावसंख्या थांबली गेली, स्थिरावलेली ती 13 वर 13. बिनबाद 13 धावा. विचार केला तर एकंदरीत सामन्यातले 9 चेंडू संपल्यात, या षटकातले 3 चेंडू संपल्यात, अगोदर एक षटक पूर्ण झालं होतं 24 चेंडूपैकी हा जो खेळ संपलाय. आणि त्यानंतर फिल्डिंगमध्ये थोडेसं चेंजेस करू पाहत आहेत त्यांचे संघनायक. त्यानंतर या षटकातला टाकतील तो 4था चेंडू राईट आर्म ओव्हर विकेट मारा. यायचा चेंडू नक्कीच हा फसला आहे. चेंडू हवेत असताना तिकडे क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचले आणि हा सुरेख झेल यायचा संयम सुटला मी म्हणेन फलंदाजांचा. आणि इथे आपण पाहतोय की झेल घेतला तो नरेश घाटा सरांनी अतिशय जबरदस्त स्वतः पॅकर्स आपण पाहतोय आणि एक चांगले ॲथलेटिक्स आहेत. चांगल्यापैकी पोलीस महाराष्ट्र पोलीसमध्ये देखील खूप चांगलं सहकार्य नेहमीच असतं कार्य असतं. आणि आता मात्र पॅकरने पॅकरचाच कॅच घेतला असं मी म्हणेन, कारण या संघाचे पॅकर्स आपण पाहतोय ते शेखर ठाकरे यांना बाद केलं या चांगल्या झेलावर ते नरेश घाटाळ सरांनी. आणि ही पहिली सफलता मिळवून देत आहेत अश्विन धनगर 4थ्या चेंडूवर. तर संघाची धावसंख्या 1 गडीबाद 13 लागले पलकावर 13 पर लॉस ऑफ 1. नवीन फलंदाज आलेत मैदानात ते हेमंत वाघ. हेमंत यांना देखील या स्पर्धेत तेवढीशी छाप आपली ठेवताना चांगल्यापैकी बॅटिंग करणं खूप गरजेचं असताना ते देखील लवकर बाद झालेत बऱ्याच सामन्यांमध्ये. आता यावेळी मात्र स्टडी गेम करतात. हा चेंडू अगदी सन्मानपूर्वक खेळा गेला, कव्हर ड्राईव्ह करताना त्यावर 1 धाव घेतली गेली आणि वैयक्तिक खातं उघडताना संघाची धावसंख्या नेत आहेत धावल कव्हर ते 1 बाद 14 या स्थान धावसंख्येवर. तर निश्चितच दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे, त्यामुळेच प्रयत्न झालेत की आपण एक चांगली सगळ्या सुरुवातीला धावसंख्या उभी करायची आणि प्रतिस्पर्धा संघाला एक चांगल्यापैकी आव्हान ठेवायचं. या दृष्टीने हा खेळ चालतोय तो मैदानातून. जय शिवराज संघाचा वली नाणेफेक जरी त्यांना जिंकता आली तरी बॅटिंगचा फायदा त्यांना घ्यावा लागेल एक मोठी टोटल उभी करण्याच्या दृष्टीने. षटकातला पुढचा चेंडू यायचा दिशा मात्र वेगाने स्वार होण्याचा प्रयत्न होता. चेंडू खूप भटकले गेले तर बराचसा चेंडू बाहेर पडला डावेस्टीच्या आणि पंचांकडून इशारा येतो तो वाईट स्वरूपात. कारण जेव्हा जेव्हा आपण बघतोय अनेक वेळा गोलंदाज वेगवान चेंडू टाकण्याच्या नादात आपली लाईन चुकतात दिशा भटकतात आणि तशा प्रकारचा हा प्रकार झाला आणि त्यामुळेच एक अवांतर धावल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती 15 वर. तर तो चेंडू त्यांना पुन्हा एकदा टाकावा लागेल षटकातून. अंतिम चेंडू टाकतात अश्विन यायचा गती परिवर्तन आहे मात्र हा नशीब चेंडू इथे नोबॉलचा इशारे तो पंचा आणि चेंडूचा पाठलाग होताना चेंडू होतो डीपला थांबवला जातो डीप थंडमॅनला. दरम्यान हा नोबॉलवर फलंदाज सहजतेने धावा मिळवत आहेत. त्या 2 एकंदरीत 3 धावा 2+1 अशा 3 धावाल्यात आणि कुठे बाबा पाय चुकला कशाप्रकारे तुम्ही पॉपिंग क्रीजच्या थोडे पाऊल टाकल्यानंतर चेंडू रिलीज केला होता हे दाखवल्यानंतर निश्चितच इथे नोबॉलची ते नोंद झाली. आणि त्यानंतर आता फ्रीड लागू होते मैदानातून ती या चेंडूवर मनमुराद फटका मारण्याची. एक फलंदाज फक्त त्यावर धावची स्वरूपात बाजू असा हा नियम सांगतोय आणि बघूया त्याचा अनुसरून कशाप्रकारचे फलंदाज त्याचा फायदा घेतील या चेंडूचा या नोबॉल फ्री हिटचा. तर धावसंख्या पोहोचली ती 18 वर 1 बाद 18 आणि षटकातून शेवटचा चेंडू नोबॉल चेंडू यायचा गॅप पडण्याचा प्रयत्न होतो. सुरेख क्षेत्रक्षण 30 यांमध्ये थांबवलं गेलं चेंडूला आणि त्यावर फक्त एक सिंगल धावली. नुकतंच इथे षटकात समाप्ती देखील होती आहे आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली पण तर एकंदरीत लागल्यात फलकावर त्या 19 धावा लागल्यात
त्या 12 चेंडू संपताना निश्चितच ती गती थोडीशी कमी वाटते, परंतु त्या दृष्टीने मात्र निश्चितच वाटचाल होऊ शकते. जय शिवराय संघाने विकेट राखून ठेवल्यात, आणि विकेट का राखून ठेवल्यात तर नंतर फटकेबाजी होऊ शकते पुढच्या दोन षटकामध्ये, या दृष्टीने हा विचार असेल. अशा वेळेस शेखर बाजले होते, परंतु सध्या आपण पाहतोय हर्षद आणि हेमंत वाघ ही जोडी मैदानात खेळते आहे. तर या स्पर्धेतला विचार केला तर दुपारच्या सत्रात पाहिलं असेल एका जोडीने 31 धावांची जबरदस्त दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी केली होती, आणि ती या स्पर्धेतली सर्वात मोठी भागीदारी ठरली होती आजच्या दिवशीची. परंतु त्यानंतर नवीन षटकाला प्रारंभ करण्यासाठी सुशांत पाहतोय, पण गोलंदाजी मार्गवर आपली मोर्चा सांभाळतील, धुरा सांभाळतील ती या षटकामधून. स्वतः आपण पाहतोय ओनर्स आहेत, संघाचे मालक आहेत एकच राजे प्रतिष्ठान संघाचे संघ मालक सुशांत पाटील, विनोद पाटील आणि नरेश घांटाळ अशी त्रिमूर्ती या संघाची पॅकर्सच्या भूमिकेतून आपण पाहतोय. त्यांनी हा संघ या स्पर्धेत इथपर्यंत दाखल केलाय, आणि निश्चितच त्या संघाच्या देखील आपण कामगिरी सध्या पाहतोय. परंतु त्यांना देखील हा सामन्यातून विजय मिळवणं खूप गरजेचं असेल. विजय जर मिळाला तर नक्कीच आत्मविश्वास त्या संघाचा वाढणार आहे, आणि अशा 20 दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत विकेटवर विजय मिळवण्यासाठी. परंतु या षटकाला आता सुरुवात होतीये, पहिला चेंडू थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आला, पंचांचा इशारा येतोय तो वाईड स्वरूपात, कारण कुठल्याही प्रकारचा इथे फुटवर नव्हता चेंडूवर जाण्यासाठी. अशा 20 हा चेंडू शरीरापासून दूर खेळा, पण तो वाईडचा इशारा डिक्लेरेशन झाला आणि एक अवांतर धावेने सगळ्याची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20/20. एक बाद 20 धावा निश्चितच ही गती पाहतोय सध्या चांगल्यापैकी म्हणता येईल ती संघासाठी जोडली गेली. 10 गतीने धावा आता पलकावा लागल्यात 20 धावा तर पहिल्या दोन षटकानंतर ही धावसंख्या सध्या पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सुशांत आपला षटकाला सुरुवात करतील, पहिला चेंडू दिशा इंटरल्यानंतर तोच चेंडू आता टाकून पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असतील. आपल्या उजव्या हाताने गोलंदाजी करताना आपण पाहतोय त्यांना साधारणतः 5-6 रन घेताना षटकातून पुढचा चेंडू म्हणजे पहिला चेंडू यायचा. चेंडूला निरीक्षण करून चेंडूला बऱ्याच वेट केला आणि नंतर चेंडूवर फटकावला जातोय तो बॅकवर्ड पॉईंटला. तिथे शतकशाने चेंडूची उचल केली, तोपर्यंत सिंगल धाव आली ती या चेंडूवर. तर या एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती आता बरोबर 21 या धावसंख्येवर, 21 एक लकी आकडा जो स्कोरबोर्ड येऊन राहिला आहे. तर थोडीशी घाई करायची आहे बघा, नंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. शरीराचा सध्या पूर्ण सूर्यप्रकाशाच्या ज्योतामध्ये स्पर्धापती काल खूपच अंधार झाला होता टीम सामना खेळताना. तर या संघात देखील खूप चांगले खेळाडू आहेत, परंतु तो खेळ त्यांना दिसला नाही आपल्या प्रेक्षक वर्गाला त्यांच्याकडून. आणि इथे मात्र सुरेख चेंडू, परंतु चेंडू थोडा टप्पा बाहेर ठेवला होता आणि त्यावर फलंदाज जोखीम घेत आहेत. त्या धावे नंतर उशिराने का होईना धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर फेक खराब झाल्यानंतर फलंदाज त्यावर दुसरी देखील धाव मिळवत आहे. दोन धावा जिथे एक धाव नव्हती तिथे मात्र दोन धाव आल्यात. बोनस म्हणावा लागेल मिळतोय तो जय शिवराय संघाला या दोन धावांचा आणि संघाची धावसंख्या पोहोचते त्यामुळे ती 23/23. एक बाद 23 एक मात्र फलंदाज सुरुवातीला शेखर बाद झाले सगळ्यासाठी त्यांनी धावा केल्या त्या 9 चेंडूमध्ये 11 धावा. त्यानंतर मात्र सध्या आपण पाहतो की हे दोन फलंदाज हेमंत आणि हर्षद एकमेकाला चांगली साथ देताना संघाला पुढे नेत आहेत. धाव फलक सतत हलत्या प्रयत्न करतो. इथे मात्र चेंडू अगदी यॉर्कर लेनचा म्हणावा लागेल सुपर चेंडू म्हटला गेला तो टाकला गेल्यानंतर त्यावर चेंडूवर निर्धाव स्वरूपात चेंडू संपला आणि चांगली लाईन पकडली जाते. आता निश्चितच सुशांत यांच्याकडून या षटकातले त्यांनी 3 चेंडू संपवले आहेत. तर अजूनही 3 चेंडू दाखले बाकी या षटकातून. 4th चेंडू इथे हरीश आणि हा चेंडूवर जबरदस्त प्रहार केला, परंतु शत्रुशक चेंडू खाली येत आहेत आणि हा उंच गेले चेंडू होता. निश्चितच त्यावर जजमेंट करताना झेल टिपला आणि फलंदाज त्यावर माघारी परत केला. तर दुसरा फलंदाज हेमंत बॅक टू द पेवलियन. तर पहिलं यश इथे मिळतंय संघाला या षटकामधून सुशांत यांना म्हणता येईल. संघासाठी मात्र हे दुसरं यश आलं आहे, कारण दोन गडी बाद झाले आहेत दोन्ही फलंदाज. पहिले सुरुवातीचे शेखर बाद झाले, त्यानंतर हेमंत वाघचा बाद झालाय. तर निश्चितच थोडीशी परिस्थिती निश्चितच आता सुधारू लागले मैदानातून ते एकच राज्य प्रतिष्ठान संघाचे, कारण दुसरं यश आपण पाहतोय मैदानात आल्यात अमोल घाटाळ. तर अमोल यांना बॅटिंग इथे करावी लागेल बघा. आपल्या संघासाठी खूप चांगलं काम करणं गरजेचं असताना इथे मात्र विकेट पाहतो दोन गडी बाद झाल्यात आणि त्यानंतर सध्या फिल्डिंग देखील चुस्त होऊ लागले मैदानातून. चांगल्यापैकी चेंडूचा थ्रो येतोय आणि तो पृथ्वीचा 2 धावा घेतल्यात फलंद अमोल यांनी आणि वैयक्तिक खातं उघडल्या संघाची धावसंख्या त्याबरोबर जाऊन पोहोचले पलकावरती 25/25. दोन गडी बाद 25 धावा लागल्यात. हेमंत वाघ देखील 3 धावाकडून बाद झाले 4 चेंडू खेळताना, 9 चेंडू खेळताना 11 धावा केल्या त्या शेखर यांनी आणि सध्या हर्षद आणि अमोल घाटा ही जोडी मैदानामध्ये. तर या चेंडू गती परिवर्तन पाहिलं मला अगदी हलका गती चेंडू टाकला होता आणि त्याचबरोबर षटकामध्ये पाहतोय इथे डॉट चेंडू संपल्यानंतर षटक देखील संपला गेलाय. 3 षटकाचा हा खेळ संपतोय. तर 18 चेंडू संपल्यानंतर 1 षटकाचा खेळ बाकी राहिला. धावसंख्या फलकावर 2/25 निश्चित ही गती कमी झाली. मगाच्या 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकामध्ये 20 धावा होत्या, मात्र या षटकात
19 धावा त्यानंतर या षटकात 6 धावा खर्च झाल्या आणि निश्चितच एक चांगला षटक हाताळताना आपण संपवले. सुशांत पाटील यांनी पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 12 आणि तिसऱ्या षटकात 6 धावा अशा प्रकारचं पृथक्करण राहिलं ते तिन्ही गोलंदाजांचं. आणि त्यानंतर आता अंतिम षटकाचा खेळ बाकी. अंतिम षटकासाठी थोडीशी समज दिली जाते, थोडीशी काहीतरी कानमंत्र दिला जातोय या नवख्या गोलंदाजासाठी. तर येतात ते संदेश अंतिम षटक घेऊन. त्यांना बरेचसे मला वाटतं 2-3 खेळाडू त्यांना निश्चितच काही कानमंत्र देतात. बघूया कुणाचं ते ऐकून चांगली गोली करते. युवराज यांनी देखील त्यांना कानमंत्र दिलाय आणि सुशांत सरन देखील त्यांना कानमंत्र आपला पाहतोय. इथे कानमंत्र दिलाय ते नुकतंच त्यांच्या पॅकेज कडून. आणि सुरुवात आता होणार आहे या षटकाला. तर संदेशांचा मारा होतोय लेफ्टांना, राऊंड विकेट मारा. हो क्या बात, अतिशय जबरदस्त चेंडू हाताळला पडतो. क्षेत्र यष्टीरक्षकांनी थोडीशी चुकी केली आणि चेंडू मागे जातो. बॅकअप होताना आपण पाहतो त्या दरम्यान एक बाय स्वरूपात धावा येते फलकावर या अवांतर धावेने. संघाची धावसंख्या देखील आता जाऊन पोहोचली ती 26/26. अंतिम षटकाचा स्लॉगरचा हाणामारीचा षटक आपण सध्या पाहतोय मैदानातून. या षटकात आता निश्चित जय शिवराय संघाला धावा ओढावे लागतील, खेचावे लागतील, मोठे मोठे फटके मारून धावसंख्या पुढे न्यावे लागेल. यायचा चांगला फटका नक्कीच सजवला तर निश्चित क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचू शकलेत का बघूया. परंतु निश्चितच त्यांना चकमा देऊन चेंडू सर निघून गेला तो सीमा पार होताना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार. तर शानदार चौकार आता सुरुवात तिथे होती आहे. निश्चितच खांदे आपले सैल केला त्यांना. आता मोठे फटके व्हायच्यासाठी मात्र फलंदाज प्रयत्नशील आहेत आणि नुकताच अमोल बाटा यांनी हा चौकार टोकताना संघाची धावसंख्या नेली ती 30/30 रन. 2-32 धावा, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामधून. पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर संदेश सारखा डावखुऱ्या आताचा गोलंदाज. इथे सर्व सोपासा झेल देण्याचा प्रयत्न होता. किती क्षेत्रक्षक थोडेसे मागे राहिले तर स्वतः आपण पाहतोय पॅकर्स नरेश घाटा यांनी प्रयत्न थोडेसे त्याचे अपुरे राहिले म्हणावं गेलं. चेंडूवर थोडीशी डाय जर टाकली असती तर निश्चित हा झेल होता आला असता. पण ही चुस्तता इथे आपण त्यांची पाहू शकलो होतो. आणि दरम्यान तर एक धाव येते फलकावर. एक धावसंख्या पोहोचली ती 31/31. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत षटकातले. यायचं अगदी कमी गतीचा चेंडू होता हलकावर. चेंडूला कट केला गेला ऑन साईडला आणि एक धाव पळून काढतात फलंदाज. तर एक एक होईना नक्कीच धावसंख्या जाते ती 32/32. संघासाठी एक लाभदायक षटक पाहायला मिळते कारण या षटकात आतापर्यंत 7 धावा आल्यात 4 चेंडूवर. आणि त्या दृष्टीने निश्चितच जय शिवराय संघ विचार करतो की अंतिम 2 चेंडू राहिले त्यावर एखादा मोठा फटका मारावा. इथे मात्र फुलटा अजून बसते. नक्कीच 2 क्षेत्रामधून खूप अंतर आणि नंतर मोठा तर फटका देखील मोठा पडतोय. आणि हा चेंडू सर्व षटकार निघाला, उत्तुंग षटकार, फ्लॅट षटकार म्हणावा गेला तो गेलाय. तो स्वरले करून षटकारासाठी रूपांतर होताना मोलेच्या बॅटमध्ये खणखणीत असा षटकार आलाय सामन्याच्या उत्तरार्धात शेवटच्या क्षणी. कारण 5वा चेंडू नुकता संपलाय. षटकाराच्या रूपाने धावसंख्या पोहोचली फलकावर ती 38 आता मात्र निश्चितच जय शिवराय संघाने बऱ्यापैकी स्कोर उभा केलाय. आणि 5 चेंडू तर 13 धावांची एक सुंदर इनिंग साकारली होती अमोल घाटा यांच्या मार्फत. एक चौकार एक षटकार टोकताना निश्चितच छोट्या चिंचणी हा खेळाडू पाहत आहे. परंतु एक चांगल्यापैकी फलंदाजी केलेली 5 चेंडूमध्ये त्या धावा करताना ठोकलेत 2 मोठे फटके. तर अंतिम चेंडूचा खेळ देखील इथे करायचा आहे तो गोलंदाज संदेशांना. आणि त्या षटकात समोर असतील पुनश्च एकदा अमोल घाटा संघाची धावसंख्या 2/38. तर अंतिम चेंडूवर बघूया मोठा फटका येतो का. निश्चितच फुलटा दिला गेला. क्षेत्रक्षक चेंडू खाली आणि हा झेल होऊ शकतो. निश्चितच इथे फलंदाज बाद होत आहेत ते अमोल. तर अंतिम चेंडूवर इथे यश मिळवलं आणि त्याचबरोबर 4 षटकाचा देखील खेळ संपलाय. तर 4 षटक संपत असताना जय शिवराय संघाची धावसंख्याची मजल जाऊन पोहोचले 3 गडी बाद 38/38 पर लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. आणि 39 धावा करून हा सामना जिंकायचा आहे. बरोबर 10 गतीने म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या गतीने सामन्यातून चालायचं मैदानातून. ते अर्थातच एकच राज्य प्रतिष्ठानसह लहान सामना जिंकण्यासाठी या स्पर्धेतला पहिला विजय मिळवण्यासाठी त्यांना हे लक्ष असेल ते बरोबर 39 धावा करण्याचा. तर एक संधी देऊया आपण डीजेला.
भेटी आलं होतं आणि आता सध्या आपण पाहतोय की निश्चितच जे चित्र जर पाहिलं साधारणतः जर लेखाजोखा पाहिला या सामन्यातून बॅटिंगमध्ये तर जय शिवराज संघाने जी सुरुवात केली होती शेखर आणि त्यांच्यासोबत हर्षद आले होते पण तो शेखरने थोडंसं सुरुवातीला जर बऱ्यापैकी खेळ केला म्हणजे निश्चितच पहिल्या दोन तीन सामने जर त्यांची अपयश आलं होतं ते अपयश थोडंसं कधी कमी केलं ते या सामन्यातून नऊ चेंडूमध्ये 11 धावा केल्या त्यानंतर आपण पाहिलं असेल की अंतिम क्षणामध्ये पाहिलं असेल हर्षद देख यांनी देखील सुरुवातीला 6 चेंडूमध्ये 5 धावा केल्या त्यानंतर 4 चेंडूमध्ये हेमंत यांनी देखील 3 धावा करून संघाला साथ दिली तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय दोन आपले मान्यवर उपस्थित आहेत मैदानातून कल्पेशजी त्यांच्या समवेत निश्चितच संदीप दुपारे साहेब या दोन्ही पाहुण्यांचा आपण इथे येतोची सन्मान करणार आहोत नक्कीच व्यासपीठावर त्यांचं येताना सुरुवातीला स्वागत सुस्वागत आणि सुस्वागतम आदरणीय सन्माननीय संदीपजी दुपारे त्यांच्यासोबत कल्पेशजी देखील आलेत उपस्थित कल्पेश पष्टे सर त्यांचं देखील मनपुष्पूर्वक सुस्वागत आणि सुस्वागतम या शिवसमर्थ शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेतील लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि आपण नक्कीच व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी नम्र विनंतीची विनंती तर आपण लक्ष देत होतो निश्चित त्यानंतर अमोल घाटा यांनी जबरदस्त खेळ केला होता 6 चेंडूमध्ये 13 धावांची एक सुंदर इनिंग साकारताना संघाला एक चांगल्या स्कोअरमध्ये नेला आणि संघाला लक्ष ठेवलं तर ते 38 धावा करून 39 धावा करण्याचा तर 39 धावा करून आता सामना जिंकायचा आहे आणि सलामीचे दोन धुरंधर फलंदाज मैदानात आलेले आहेत नुकतंच आपण पाहतोय जे युवराज दुखले आणि त्यांच्यासोबत भूपेंद्र भोईर ही एक तगडी जोडी म्हटली जाते ती या संघाची तर पाहूया बॅट्समन तर खूप चांगले आहेत परंतु बघूया त्याप्रमाणे त्यांची बॅटिंग इथे होते का खऱ्या अर्थाने आज या संघाचं अपयश जर पाहिलं असेल तर युवराज यांचा हा फ्लॉप शो कारण या स्पर्धेत त्यांना अजून आपली छाप ठेवत आहे नेहमीच त्यांचा जो गवगव असतो विशेष दिवसासोबत जेव्हा जेव्हा खेळत असतो त्यांचा संघाचा घरचा संघ त्यावेळेस या खेळाचं सर्वाधिक चांगलं काम असतं आणि तेच काम त्यांना इथे करावं लागेल या सामन्यातून तर पाहूया कशी सुरुवात इथे करतील कारण गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं असेल याच खेळाडूने पहिले दोन तीन सामने जिंकून दिले त्यानंतर मात्र चांगला अपयश येताना संघ पराभूत झाला होता आणि स्पर्धेतून बाहेर निघाला होता तर यंदा असं होऊ नये या दृष्टी मात्र नक्कीच इथे आपलं लक्ष वेधावं लागेल ते एकच राज्य प्रतिष्ठान संघासाठी एक चांगली सुरुवात देण्याच्या दृष्टीने परंतु पहिल्या षटकाला सुरुवात इथे होती आहे आणि गोलंदाजी मार्कवर जर आमच्यापर्यंत बॉलरचं नाव संबंधलं तर बरं होईल पहिला चेंडू बॉलर्स नेम रोहित तर रोहितची जी सुरुवात झाली होती पहिला चेंडू इथे आपण पाहतोय देता स्वरूपात हाताळा जातोय तर षटकातून पुढचा चेंडू उडवत आता नक्कीच हा युवराज सिंग आता खऱ्या अर्थाने म्हटलं जाईल युवराज दुखले ना की अशासाठी ते जाणले जातात आणि पुढच्या चेंडूवर हल्ला करताना मात्र चेंडूला आपला आवडता फटका त्यांनी मारलाय तो सरळ लॉंग लेग वरून किंवा फाईन लेग वरून सरळ चेंडूला सीमे पार षटकार केलाय तर आपले जे सन्माननीय आदरणीय पाहुणे आलेत तर त्यांचा आपण सत्काराकडे जातोय आपल्या कमिटीच्या वतीने मात्र या पाहुण्याचं आपण स्वागत करणार आहोत सुरुवातीला आपण कल्पेशजी पष्टे सरांना सन्मानित करू या स्पर्धेतून जे आपले आदरणीय सन्माननीय पाहुणे कल्पेशजी संदीपजी दुपारी सरांना मी प्रथमतः आपण इथे आपण त्यांचं आयोजित या स्पर्धेतून त्यांचं स्वागत करणार आहोत आणि यासाठी आपल्या कमिटीचे जे मेंबर्स आहेत सुशांत पाटील सरांना मी विनंती करेन की आपण मंचावर येऊन प्रथमतः आपले जे आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व आदरणीय पाहुणे संदीपजी दुपारे साहेब इथे उपस्थित झालेत खास दुपारे पाड्यावरून इथे उपस्थित झाल्यात आणि त्यांचा आपण शाही सन्मान करत आपल्या महाराष्ट्राचं जे भगवं वस्त्र आहे आमच्या कमिटीच्या वतीने आमच्या अर्जुन कमिटीच्या वतीने तुमचं मनापासून सुस्वागत आणि धन्यवाद तर इथे बक्षीस येते बघा षटकार जर ठोकले तर कुलदीप पाटील सरांनी इथे बक्षीस आंबेडकर उपसरपंच यांनी प्रत्येक षटकारासाठी बक्षीस ठेवलं 100 रुपयाचा लागोपाठ जर दोन मानले तर दोन नक्कीच होतं बक्षीस लागू झालंय परंतु पुढचे आपले जे पाहुणे आहेत कल्पेशजी पष्टे सर अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व आपण मध्ये नेहमीच प्रमोट करत असतात संघांना आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन मनोज स्वप्नील जाधव यांना की आपण तिथे जाऊन आपल्या कल्पेश सरांचं इथे स्वागत करायचं या आपल्या कमिटीच्या वतीने मात्र नक्कीच या पाहुण्यांचा देखील आपण शाही सन्मान करतोय व्यासपीठावर कल्पेशजी पष्टे सरांचा खास आपल्या या स्पर्धेसाठी त्यांनी आपली बिझी दिली आपली उपस्थित दाखवली आहे आणि त्यांचा देखील इथे सन्मान होतोय व्यासपीठावरून त्यांना देखील आपण आदर तिथे करतोय त्यांचं
मनापासून सुस्वागत आणि सुस्वागत म्हणा. हॅट्रिक झाली या स्पर्धेमधून, बॉल पाठवा. तर लगातार तीन चेंडूवर तीन षटकार टोकले गेलेत आणि धन्यवाद सर आपण इथे आलात. तर स्पर्धेतली पहिली तिसरी हॅट्रिक लागली ती षटकारांची. अमित जाधव यांनी पहिली सुरुवात केली होती, नंतर योगेश दिवानी षटकार ठोकले होते लगातार तीन, आणि आता तिसरी हॅट्रिक युवराज दुखले. मी म्हणत होतो की युवराज दुखले यांची जर बॅट इथे चालली तर नक्कीच इथे चांगल्यापैकी अपेक्षा ठेवता येईल संघाला. आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी सुरुवात करताना तीन षटकार ठोकले आहेत लगातार, आणि निश्चितच या स्पर्धेतली हॅट्रिक करताना संघाला नेलं ते 19 धावांवर 19. थँक्यू डीजे. तर निश्चित आपण पाहुण्यांचं स्वागत केलंय. दरम्यान तर मैदानात जाऊयात आपण या सामन्याकडे वळताना. 39 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धाव संख्या पोहोचली आहे. धावफलकावर 19, म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे. तर या षटकातला पॉवर प्ले मधला रोहित याचा पुढचा चेंडूवर देखील खुलं मैदान असल्या कारणाने चेंडूवर फटकावण्याच्या दादात पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने चुकी केलेली ती अमोल यांनी, आणि झेल सोडल्यानंतर युवराजांना ही संधी मिळती आहे. जीवदान लाभलं, त्या जीवदानाचा किती फायदा ते पुढे घेतील बघूया. एक धाव जरूर मिळते या चेंडूवर. संघाची धाव संख्या 1 ने वाढताना जाऊन पोहोचलेली ती धावफलकावर 20 धावा. अजूनही 19 धावांची गरज आहे. तर या षटकातले चेंडू संपलेत ते 5, म्हणजे एकत्रित 19 चेंडू बाकी आहेत, आणि 19 चेंडूत बरोबर 19 धावा आवश्यक असतील. प्रत्येक चेंडूला 1-1 धाव याप्रमाणे आता खेळ करायचा इथे. तो एकच राजे प्रतिष्ठान संघाला आपली प्रतिष्ठा पणाला लागली. निश्चितच लगातार 3 पराभव झाल्यानंतर कुठेतरी एक विजय त्याच्या दृष्टीने आता आवश्यक असेल. तो विजय मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत ते दोन्ही संघांचे आहे, कारण दोन्ही संघांनाही समान संधी मिळणे 50-50. नुकतंच इथे दुसऱ्या षटकाचा पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि दुसऱ्या षटकाला लगेच सुरुवात होणार आहे. जरा घाई करा. तर आतापर्यंत युवराज दुखल्यांची अतिशय चमकदार कामगिरी या सामन्यातून पाहिली. आपण 3 लगातार षटकार टोकताना पॉवर प्लेचा पॉवरफुल उपयोग करून घेतलाय आणि जबरदस्त सुरुवात करून दिली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेल्यात त्या 3 तडाखे देताना, आणि थोडस बॅकफुटला पाठवले ते जय शिवराज संघाला पहिल्या षटकातून. त्यानंतर बघूया कम बॅक होते मैदानात, पुनर्क्रमण होते काय संघाचं. तर नवीन गोलंदाज मैदानात येत आहेत हेमंत वाघ, दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील. आता इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच प्रवास सुखकर झालाय तो संघाचा, कारण आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूत 19 धावा करायचे आहेत विजयाकरता. तर संध्याकाळचं सत्र नक्कीच पुन्हा तडाखा इथे झळ पोहोचतीये. आमच्याच सर्व कमिटीच्या सावली क्रिएशन असतील, आमचे जे आदेश भाऊ असतील स्कोरर, आणि आम्हाला सुद्धा त्याची झळ पोहोचते, कारण संध्याकाळची सूर्यकिरण त्रासदायक ठरतायत. ती खेळाडूंच्या सावल्या देखील मोठ्या होऊ लागल्यात, आणि तर नक्कीच अंतिम सामना आपण पाहतोय जो कालचा राहिलेला सामना शेवटचा सामना इथे खेळत होतोय. तर बॅटची हलकीची कडा लागून चोडून निघाला होता पाठीमागे, त्यावर निश्चितच चांगली डॉट स्वरूपात सुरुवात होते हेमंत त्यांच्याकडून या दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना. अजूनही पाहतो आपण 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूत 19 धावा करायचे आहेत विजया करता. तर एकच राजे प्रतिष्ठान संघाला. तर युवराज दुखले आपण पाहतोय वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 19 धावांची एक बहात्तर खेळ करताना, आणि यावेळी चेंडूचा पुढच्या चेंडू चांगल्यापैकी चेंडूला फाईन वरून खेळा गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले चेंडू अडवण्यासाठी, तोपर्यंत 1 सिंगल धाव. तर 1-1 धावा कवी निश्चित संघाला पुढे जाण्याची एक संधी मिळते या जोरावर. मात्र सगळं एकत्र जे प्रतिष्ठान आपलं जे लक्ष ठेवलं 39 धावाकडेचं, त्याकडे त्यांचे आगेकूच होते. धावसंख्या पोहोचली ती 21 वर 21. अजूनही 18 धावा करायचे आहेत 16 चेंडूमध्ये येणारी 16 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. म्हणजे बॉलच 1 धाव असं म्हटलं तरी वावगठा नाही, कारण 1-2 चेंडू कमी आहेत, 10-2 जास्त आहेत असं म्हटलं तरी चालेल. परंतु बघूया सध्या हेमंत कशा प्रकारची गोली करतील. इथे अतिशय चांगला मारा सध्या करताना आपण पाहतोय भूपेंद्र भोईर यांना चकमा देत आहेत चांगल्यापैकी. मात्र हा गोलंदाज फलंदाज की ज्यांना थोडंसं थांबवलंय मोठे फटके मारण्यापासून थोडंसं वंचित ठेवत आहेत, आणि खऱ्या अर्थाने केला आपली कला आपल्यातले जे मुख्य गोलंदाजी आहे ती गोलंदाजी मात्र इथे पण पाहायला मिळते आहे ती हेमंत वाघ यांची. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली, खूपच सुंदर गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू देखील फलंदाज बीट करून आणि तिफा मात्र उद्ध्वस्त फर्निचर बिघडवलं गेलाय आणि फलंदाज इथे पहिला बाद होतोय भूपेंद्र भोईर बॅक टू द पेवलियन. तर एक बाहुबली फलंदाज इथे भागडा हे गीत वाजवताना, आणि निश्चितच आपण पाहतो की इथे फलंदाज भूपेंद्र बाजल्यानंतर अश्विन धनगर येत आहेत मैदानामध्ये नवीन बॅटर नवीन फलंदाज जे जागा घेतील भूपेंद्रांची युवराज यांची दुखले यांच्या साथीला. तर 1 गडी बाद 21 धावा फलकल्यात अजूनही 18 धावा करायच्या आहेत विजयाकरता. जे लक्ष असेल 14 चेंडूचा खेळ आता बाकी राहिला आहे.
तर या षटकात अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो हेमंत यांची चार चेंडूंमध्ये एक विकेट घेताना अतिशय लाजवाब गोलंदाजी, अगदी कौतुक करावं असं कामगिरी सध्या चालते आहे. नक्कीच संघाला मात्र सामन्यात आणता येत जय शिवराज संघाला, कारण पहिल्या षटकामध्ये पहिला असेल पण 20 धावा कुठल्यानंतर या षटकात फक्त एकच धावा तपत आली ती पहिल्या पाच चेंडूमध्ये आणि एक गडी बाद केला भूपेंद्रने बाद करताना. अतिशय सुरेख गोलंदाजी षटकातला शेवटचा चेंडू आणि यावर चेंडू हवेत आहे, बघूया तिकडे शतक चेंडूपर्यंत पोहोचणार. हा झेल महत्त्वाचा ठरणार नक्की सामन्यातला आणि फलंदाज त्यावर बाद झालेत. अश्विन सारखा फलंदाज देखील माघारी परतताना इथं षटक क्रमांक 2 संपतोय, तर 2 षटकाचा संपत खेळ संपताना अतिशय सुंदर गोलंदाजी, अतिशय कंजूसपणा मी म्हणेन अतिशय जबरदस्त गोलंदाजी करताना हेमंत यांनी फक्त एकच धाव दिली आणि 2 गडी बाद केले आणि निर्णायक षटक हाताळताना इथे समाप्त केला आपला या षटकाचा खेळ. तर 2 षटकांचा धावसंख्या 21. होतोय चेंडू बरसा लेग स्टंपच्या तर डिसिजन पंचांचा असेल, त्यामुळे आपण बघूया डिसिजन नेमका काय होता. चला मॅच कंटिन्यू राहिली पाहिजे चालू, तर वाईट चा इशारा निश्चितच पंचा आलाय. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून निघाला होता आणि त्यामुळेच एक धाव वाढताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 22/22. नो आर्ग्युमेंट, अतिशय चांगल्यापैकी आपण पंचगिरी पाहतोय. प्रदीपजी भंडारी सर असतील, विश्वास पाटील असतील किंवा महेश बंदरे सर असतील, त्याने निश्चितच चांगल्यापैकी निर्णय दिले त्या स्पर्धेतून. तर पुनश्च एकदा षटकामधून पहिला चेंडू यायस मात्र दांडी गोल, फलंदाज बाद लेग स्टिक घेऊन येतो आणि इथे स्लोवर चकवलं जातंय. ते इथे युवराज दुखले यासारख्या फलंदाला निश्चितच त्यांचा इनिंग इथे संपली जाते आहे. आणि आल्या पावली माघारी परत आहेत. आता मतदारसंघाची धोक्याची घंटी वाजू लागली मैदानामध्ये संघासाठी, कारण एका मागे 3-4 चेडूवर 2 गडी बाद करून हरेश दळवी मात्र हॅटट्रिक वर झाले पण पाहतोय. पुत या सामन्याचं विश्लेषण जर म्हणायचं झालं तर एक वैशिष्ट्य म्हणायचं झालं तर 3 फलंदाज 0 बाद झाल्यात आणि ही नक्की संघासाठी निश्चितच चांगली गोष्ट म्हणता येणार नाही. चांगली सुरुवात दिली होती युवराज दुखले यांनी, त्यानंतर देखील संघ अडथळ्यात येतोय.
तर निश्चित हर्षदेने खूप सुरेख झेल घेऊन साथ दिली होती आपल्या फलंदाज गोलंदाजाला आणि इथे यश मिळवताना आपण बघितलं लगातार दोन चेंडूवर दोन गडी बाद केले हरीश दळवी यांनी. तर मग मोठ्याचा अनुभव जो पाटीश आहे तो अनुभवाचा वापर मात्र इथे करत आहेत गोलंदाजी करताना अतिशय चांगल्यापैकी. तर नवीन फलंदाज ते संदेश चार गडी बाद 22 धावा अजूनही 17 धावा करायचे आहेत विजय करता. सामन्यातले 10 चेंडू बाकी आहेत सध्या आणि हा देखील चेंडू खूप सुरेख हाताळला होता परंतु यष्टी रक्षकांनी निश्चित इथे चुकी केली आहे. चेंडू थांबवताना चेंडू निघून नॉनस्टॉप झाला की तो सरळ सीमा पार होताना थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार आणि बोनस रूपाने का होईना चौकारासाठी मात्र नक्कीच परिवर्तन होत आहे. या चार धावांनी संघाची धावसंख्या देखील वाढताना पाहतो आपण की जो खतरा होता तो नक्कीच टळला गेलाय आणि धावसंख्या पोहोचली ती 26/26. तर अजूनही पाहतो आपण 13 धावांची गरज आहे सामन्यामध्ये. 9 चेंडू बाकीत राहिले शिल्लक 9 चेंडू आणि 13 धावा असे समीकरण येऊन पोहोचलेला ते एकच राज्य प्रतिष्ठान संघासाठी विजयाच्या दृष्टीने. तर त्याचे दोन फलंदाज सध्या मैदानात पाहतोय आपण. संदेशाने नुकतंच चौकाराने सुरुवात केली आणि नरेश गाटा त्यांच्या स्वतः संघ मालक त्यांच्या सभेत आहेत नॉन स्ट्रायकरला म्हणजे निश्चितच संघ निश्चित पुढारी घेऊ शकतो आगेकूच करू शकतो. परंतु हरीश यांची ही गोलंदाजी कशी होती त्या बघायला सर्वांचं लक्ष लागलंय की या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर षटकातून 14 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज याचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतो. सुंदर डाईव टाकून चेंडू थांबवलाय शिखरेचं यावेळेस कौतुक करावं लागेल. अप्रतिम त्यांनी चेंडू थांबवलाय निश्चित हा चेंडू सुटला असता तर मागे जाग गेला असता आणि पुन्हा एकदा धावाची गती वाढली असती परंतु हे धाव रोखण्यात यश आलंय या चेंडूवर आणि डॉट चेंडू संपताना इथे षटकातले 4 चेंडू देखील संपले गेलेत. अजूनही आपण पाहतोय 8 चेंडू जाते बाकी. 8 चेंडू तर धावा करायचे 13 धावा 8-13 असं समीकरण राहिलंय सामन्यातलं. तर प्रत्येक चेंडूवर मात्र इथे संघर्ष जारी झालाय आणि निश्चित संघर्षाला पेटलेले सर्व खेळाडू आपण पाहतोय दोन्ही संघाचे आहे. कारण एकच पर्याय तो म्हणजे विजय आणि विजय यायचा फुलटास घेता चेंडू हवेत आणि तिथे शतोष चेंडू खाली बघा हरीश यांच्या चेंडूवर आणखी एक सफलता मिळते आणि जबरदस्त हा झेल घेतला हेमंत हर्षद यांनी आणि निश्चितच आता मात्र नक्कीच परिवर्तन होते खेळामधून कारण 3 गडी बाद केलेत या षटकामध्ये आणि आपला पूर्ण अनुभव जो मी सांगत होतो की अनुभवपणाला होताना हरीश दोळी अगदी अचूकतेने गोलंदाजी करताना आपण पाहत आहे आणि त्यांना यश सुद्धा आलंय. आतापर्यंत 3 गडी बाद करताना या सामन्यातून या षटकामध्ये तर पाहतोय पडा संघाचा तिथे 5वा फलंदाज बाद झाला. 5 गडी बाद धावसंख्या लागली फलकावरती 26 अजूनही 13 धावांची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू बाकी राहिले सामन्यातले 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मग सामना बनवलाय नक्कीच हरीश दळवी यांनी. मगच्या षटकात देखील हेमंतनी सुपर गोलंदाजी करताना एकच धाव देताना 2 गडी बाद केले होते. तिथून सामना थोडासा फिरलेला आहे तो थोडासा झुकताना आपण जय शिवराज संघाच्या बाजूने कारण पहिल्या सामन्यात पहिल्या षटकामध्ये वर्चस्व होतं. सुरुवातीला युवराज दुकले यांनी जबरदस्त सुरुवात करताना तब्बल 20 धाव कुठल्या आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी पुन्हा एकदा सामन्यात वापसी केली आहे ती जय शिवराज संघासाठी. म्हणून आता जे लक्ष असेल ते 7 चेंडू आणि 7 चेंडू तर 13 धावांची आवश्यकता. अतिशय गुड बॉलिंग म्हणावं लागेल. तर या षटकातला अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू हवे ते बघू तिकडे शतक हेमंत चेंडू खाली आणि आणखी एक सफलता घेताना इथे मात्र 4 गडी बाद केलेत. षटक आपलं संपवलंय खूप सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहतोय हरीश दळवी पुन्हा एकदा त्यांचा जो
नेहमीच तिथे ट्रॅकर्स म्हणून स्पर्धेतला परत इथे बाद झालेत फलंदाज आणि संघाचा पाहतो आपण सातवा गडी बाजलाय. तर शेखर यांनी इष्टी मागे झेल घेऊन इथे सफलता म्हणून देत आहेत ते अमोल. संघासाठी आपण पाहतोय तीन चेंडूचा खेळ इथे संपला गेलाय आणि अजूनही तीन चेंडू बाकी आहेत सामन्यातले शेष खेळ. या तीन चेंडूत धावा मात्र दोन चेंडू संपले आहेत, अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी आहे. तर ज्या चार चेंडूत 11 धावांची आता आवश्यकता आहे, दोन्ही नवखे फलंदाज मैदान असतील ते बॅटिंग स्टान्सवर, तेव्हा आता अंतिम षटकामध्ये बघूया नेमकं काय घडेल. इथे मात्र चेंडू टपावल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघाला होता डावे एष्टीच आणि चुकी मात्र होते नक्कीच गोलंदाज. एक एक चेंडू चांगला टाकतो, एक एक चेंडू थोडासा खराब टाकतोय आणि आतापर्यंत तीन चेंडू या षटकामध्ये वाईट ठरल्यानंतर धावसंख्या एक ने जाऊन पोहोचते 29 for 29. आता बरोबर 10 धावांची आवश्यकता आहे, तरी चार चेंडू बाकी आहेत सामन्यातले. चार चेंडू आणि 10 धावा, बघा सामना अजूनही कव्हर होऊ शकतो. एखादा मोठा फटका जर इथे आला तर नक्कीच सामन्यात तिथे पुन्हा एकदा एकच राज्य प्रतिष्ठानसंघ येऊ शकतो. त्यासाठी एक मोठा फटका आवश्यक असेल या चेंडूवर आणि प्रयत्न चालले जरूर निश्चितच इकडे शतक थोडेसे मागे तसं पाहून फलंदाज त्यावर एक धाव सहज त्यांनी घेतली आणि दुसरी साईड नंतर नक्कीच नकार दिला जातो कारण हरीश चपळाईने चेंडूवर येत होते आणि त्याचमुळे एक धाव समाधान व्यक्त करता धावसंख्या दिली फलकावरती 30 for 30 run. तर अजूनही 9 धावा पाहिजेत, तीन चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका आम्ही जे म्हणतोय तो आवश्यक असेल या 9 धावा करण्यासाठी. परंतु अमोल आता मात्र चांगली गोलंदाजी करू लागलेत बघूया षटकामधले. त्यांनी चेंडू संपवले 3 आणि अजूनही 3 चेंडू आपल्या बाकी आहे. तर एक चेंडू त्यांना अजून डॉट करावा लागेल जर इथे सामन्यात आपल्याला पकड मजबूत करायची आहे तर एखादी विकेट किंवा एखादा डॉट चेंडू हे टाकणं आवश्यक असेल. तर षटकातून पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज यायचा चांगला फटका अगदी थोडेसे पुढे येऊन चेंडूला खेळ गेलाय. तो लॉंग लेगच्या बाजूला चेंडू डीपला फील्ड केला जातोय आणि फेक देखील अचूकतेने पण पाहतोय येताना की या दरम्यान एक धाव आली आणि एक धावेने काही नक्कीच फरक पडेल ना असं मला वाटत नाही कारण एक धावेने धावसंख्या पत्र निश्चित जाते 31 for 31. अजूनही 8 धावा करायचे आहेत, दोन चेंडूचा खेळ बाकी. शेवटचे दोन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे दोन मोठे फटके मारवणं गरजेचं असेल. एक तर दोन चौकार मारतील किंवा एखादा षटकार टोकून पुढच्या चेंडूवर 2 धावा असं काही करावं लागेल तर सामना जिंकण्यासाठी संधी राहू शकते एकच राजे प्रतिष्ठान संघाला, नाहीतर नक्कीच त्यांची प्रतिष्ठा इथे आपण पाहतोय राखणं थोडंसं अशक्य होऊ शकतं. या चेंडू नक्कीच हिंमत दाखवली फलंदाजांनी फटकावण्याची, परंतु चेंडू जास्त हवेत गेल्यानंतर लँड झाला जमिनीला आणि त्या दरम्यान फलंदाज इथे 2 धावा घेताना पाहत आहे आणि 2 धावा घेताना आता अंतिम चेंडूचा खेळ येतोय. या अंतिम चेंडूवर षटकार ठोकावा लागेल आता. बघा शेवटचा चेंडू सामन्यातला सामन्यामध्ये पण पाहतोय धावसंख्या पोहोचलेली ती धाव फलकावर 33 आणि 19 धावा करायची आता 39 धावा, म्हणजे नक्कीच आता षटकाराची आवश्यकता राहिली. 7 धावांची आवश्यकता आहे, परंतु सामन्यातला शेवटचा चेंडू आहे आणि गोल्डन षटकार ठोकावा लागेल. जसं आपल्याला आठवण करून देणार षटकार आपण पाहिलं असेल शारजामध्ये जावेद मेहदाने ठोकला होता, त्यानंतर दिनेश कार्तिक यांनी बांगलादेश विरुद्ध ठोकला षटकार ठोकला अंतिम चेंडूवर, ती आठवण आता आपल्याला ठेवावी लागेल. तर पाहूया अशा प्रकारे हा षटकार ठोकला जातो का मैदानातून अंतिम चेंडूवर. कारण शेवटचा चेंडू आहे सामन्यातला आणि प्रतिष्ठेची लढाई जिंकायची इथे प्रतिष्ठा नक्की दोन्ही संघांची पणाला लागलेली. अंतिम चेंडूवर सर्व प्रेक्षक अगदी या शेवटच्या चेंडूवर खेळून आहेत. अनेक आमचे सावली क्रीडेच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसले बघतात सामने ते देखील अचूकने पाहत असतील अंतिम चेंडूवरचा चेंडू कशाप्रकारे हाताला जाईल गोलंदाजाकडून आणि कशाप्रकारे षटकार की चौकार की एक धाव की फलंदाज बाद होतील हे पाहायचं आहे. तर अंतिम चेंडूवर प्रयत्न जरूर आहे पण चेंडू जास्त उंच गेलाय आणि बहुधा त्यावर झेल घेताना इथे 5 धावांनी सामना जिंकलाय. सनसनाटी विजय मात्र मिळवला जातो आहे, तो जय शिवराज संघाने पहिला या स्पर्धेतला 3 सामन्यात पराभव होताना मात्र आपण पाहतो की या संघाने आता बाजी मारले बाजी पलटवली आहे ती प्रतिस्पर्धी संघावर आणि अशा प्रकारे या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आपण पाहतोय